श्री दत्त महात्म्य अध्याय सहावा। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। गुरु शिष्याला म्हणाले, पुत्र पित्याला सांगत आहे तेच मी तुला सांगतो, तू एकाग्र चित्ताने ऐक। सह्याद्रीवर अर्जुन गेल्यावर त्याला पदचिन्ह भूमीवर उमटलेले दिसले। त्यावर वज्र, अंकुश, ध्वज व कमल ही शोभायमान चिन्हे त्याला दिसली। ती सचिन्न पावले पाहताच त्याच्या अंगावर रोमांच उठले, त्याचे मन दाटून आले आणि नेत्रातून प्रेमाश्रू सुटले। अर्जुनाचे मन निश्चल झाले, इंद्रिये स्तब्ध झाली व बुद्धी शुद्ध झाली, हालचाल पूर्ण थांबली, मी तूपण आदी सर्व भान हरपले, अंतर्बाह्य जाणीव नाहीशी झाली। योग्यांनाही जी दुर्लभ अशी स्थिती ती केवळ पददर्शनामुळे त्याला लाभली। असो, दैवयोगाने भानावर येऊन त्याने त्या चिन्हांना नमस्कार केला। प्रेमादराने त्या ठिकाणी लोळण घेऊन ती माती त्याने स्वतःच्या अंगावर घेतली व म्हटले, धन्य ही भूमी, जे पद देवांनाही अलभ्य त्या पदाची सेवा ही करते आहे, हिच्या इतकी दुसरी धन्य कोणीही नाही। रोमांचाप्रमाणे गवताची अंकुर पाटीवर उभारून ती आपला अतीव हर्ष प्रकट करीत आहे, खरोखरच ही कृपा पात्र आहे। त्यानंतर त्याने फलभाराने लावलेले वृक्ष पाहिले, ते पाहून तो म्हणाला, हे निश्चित भागवत वाटतात। पूर्वजन्मी अंगी ताठा धरून मंदांधपणाने अपराध केले होते म्हणून हा तमोगुणी जन्म यांना मिळाला असे मनात आणून फळे पुढे करून शाखारूपी मस्तके नमवून आता भक्तीने वंदन करीत आहेत। हा मनोरम पर्वत भागवतोत्तम वाटतो, कारण हा संत श्रेष्ठ पुरुषोत्तमाच्या चरणाची धूळ सेवन करीत आहे। भगवंताला नित्य हा मधुर जल कंदमुळे व फळे देत असतो, हा केवळ भाविक प्रेमळ भक्त वाटतो असा मनात विचार करून अर्जुन पुढे चालू लागला। चांदणे पाहून चकोराला भावा तसा त्याला आनंद झाला। तेव्हा त्याला आश्रम दिसला, वेदध्वनी ऐकून पुढे येऊन पाहिले तो भगवंताचे दर्शन त्याला झाले। कोटी मदन गाळून ती मूर्ती ओतली असावी असे त्याच्या मनाला वाटले। त्या मुखावरचे मंद हास्य पाहून मनाला हर्ष झाला, ती अजानुबाहू सुरेख मूर्ती पाहून डोळ्यांना सुख झाले। दृष्टी व मन तेथेच चिकटून राहून ते मधुर रूपामृत सेवन करू लागले। त्या प्रफुल्ल कमलासारख्या वदनाचे चुंबन घ्यावेसे वाटले व त्या परमसुंदर शरीराला दृढ आलिंगन द्यावे असे वाटले। ती दिगंबर परम सुकुमार मूर्ती पाहून त्याची वृत्ती तेथून मागे फिरेना। ज्याप्रमाणे योग्याची गती होते त्याप्रमाणे मायेची स्त्री करून तिच्याबरोबर तो प्रेमाने क्रीडा करत होता। जे अविचारी मुनी होते ते दृश्य पाहून दूर पळून जात होते। अर्जुनाने गर्ग मुनींचे वचन स्मरणात ठेवले व हा केवळ खेळ आहे असे जाणून तो प्रेम व भाव धरून तेथेच राहिला। दत्त त्याला म्हणाला, तू येथून निघून जा नाहीतर मारीन। अर्जुनाने तथास्तु म्हणून श्रींचे चरण मांडीवर घेऊन प्रेमाभावाने चुरण्यास सुरुवात केली। दत्ताने जरी निर्भत्सना केली तरी त्याने त्याकडे लक्ष दिले नाही। सती स्त्री ज्याप्रमाणे पती रागाने मारू लागला तरी त्याची सेवा करणे सोडत नाही व राग मनात धरत नाही त्याप्रमाणे असो, प्रभूंचे पाय चुरत असता नखरूपी मनके चमकतात, त्यामुळे हृदयातील अंधार नाहीसा होऊन सहजच स्वरूपी लीनता होते। सहज सेवा घडली तरी अज्ञानाचा समूळ नाश होतो व ज्ञानामुळे भगवंताचे प्रेम वाढते। ते कोण तोडून टाकील? दत्ताने पायाने दूर लोटले तरी राजाने पाय सोडले नाहीत। लोह चुंबकाला चिकटते त्याप्रमाणे राजा चिकटला। त्याने पाय चुरले, मध्य मास आणून दिले, त्याचप्रमाणे फळे, सुगंध, चंदन वगैरे पदार्थ आणून दिले। निद्रा व आळस सोडून श्री दत्ताचे चरण मन लावून न सांगता सेवा करू लागला। उच्चिष्ट पेय प्रसाद घेतला, त्याचे अंतःकरण जाणण्यासाठी एकदा दत्ताने कौतुक केले। दृष्टिक्षेपाने अर्जुनाचा बाहू
जमिनीवर पाडला. व हसून आपण म्हणाला, राजा हे मोठेच अरिष्ट आहे, तू येथून पळून जा, तुला मरण येईल असे वाटते. वाईट संगतीचे हे फल आहे, मी अमंगल व केवळ कर्म बहिष्कृत आहे, शिवाय खाण्यापिण्याचा विधी निषेध मी पाळत नाही. राजा मी उन्मत्त आणि नग्न असा नग्न स्त्रियेला घेऊन तिच्याशी खेळ करत असतो. माझा हा नित्याचा आचार आहे. माझ्या संगतीचा हा विशेष दोष तुला लागला असून तो तुझे प्राण हरण करील, तुझा सर्व नाश करील. श्री दत्ताचे हे बोलणे ऐकून गर्गमुनींचा उपदेश ध्यानी आणून अर्जुनाने नमस्कार करून उत्तर दिले, देवा तू व्यर्थ का मला मोहवितोस, तू लोकरीतीला अनुसरून बोलत आहेस हे मी मनात समजलो आहे. तू लीलाही त्याचप्रमाणे दाखवित आहेस, तू सर्वात्मा पुरुष आहेस, मायेच्या आधाराने हा वेश घेतला आहेस, तू निर्विशेष असून सविशेष भासत आहेस, तू निश्चल अनघ आहेस आणि ही स्त्री केवळ अनघा शक्ती आहे. जगताच्या आधाराचा आळ तू स्वतःवर घेतला आहेस, तू असशील तर हे जग निर्माण होईल, हे जग मृगजळाप्रमाणे विकारी व आज दिसणारे क्षणात नष्ट होणारे आहे. तू आणि हे चराचर विश्व ह्याचा संबंध जो जाणत नाही तो पामर शास्त्रांनी बद्ध होतो. ज्याच्याहून आणखी शुद्ध काही नाही असा तू अशुद्ध आहेस हे जो शहाणा जाणतो तो तुझ्यासारखा अशुद्ध होतो. अज्ञ लोकांना हा भेद दिसतो, त्यांना वेद धर्मबंधनांनी बाधतो, मग त्यांचे शिरावर विधी निषेध बसतात. तू सर्वथा निर्बाध आहेस, हा देह जावो अथवा राहो तुझ्या रूपात हे मन निश्चलपणे राहो. विपरीत भावना नसावी, भगवंता माझा हा निश्चय आहे. अर्जुनाचे बोलणे ऐकून श्री दत्ताने प्रसन्न होऊन म्हटले, हे राजपुत्रा तू धन्य आहेस, वर माग मी देतो, तू भक्तीचे तत्व जाणतोस म्हणून मला सोडले नाहीस, तू मला जीवलगाप्रमाणे आवडतोस, माझा खरा भक्त आहेस, माझ्या अनन्य भक्तांपाशी मी सतत राहतो, अभक्त असतात ते दुःखयुक्त होतात, तू देहाविषयी आसक्ती न धरता भोगांची लालसा न ठेवता माझी यथार्थपणे सेवा केलीस व जन्माचे सार्थक करून घेतलेस. श्री दत्ताचे हे बोलणे ऐकून राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो निरिच्छ असूनही जणू प्रारब्धाने प्रेरित केला जाऊन श्री दत्ता असं म्हणाला, देवा तू प्रसन्न असशील तर मला सर्व समृद्धी दे, मला एकट्याला प्रजेचे पालन करण्याचे सामर्थ्य दे, धर्म अर्थ व काम हे पुरुषार्थ सहजपणे मला प्राप्त व्हावेत, मला उद्दंड यश मिळावे, मी बलशाली व्हावे व माझे नाव घेण्याने इतरांना नष्ट वस्तूचा पुनर्लाभ व्हावा, माझ्याकडून धर्मानुसार प्रजापालन घडावे, मला दुसऱ्याच्या चित्ताचे ज्ञान व्हावे, जो स्मरण करील त्याला माझे दर्शन घडावे व मला सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात, इच्छा करताच मला सहस्त्रबाहू फुटावेत, सर्वथा युद्धात जय मिळावा, अनिच्छित ठिकाणी कोठेही जाण्यास प्रतिबंध नसावा, सदैव सर्वज्ञता असावी, स्वर्ग व पाताळात अकुंठित गती असावी, वाईट मार्गाकडे पाऊल पडू नये व सदैव सज्जनांची संगती असावी, माझे घरी पूज्य अतिथींचे आगमन व्हावे, भांडारात अक्षय्य द्रव्य असावे, मला कोणीही शत्रू नसावा व पृथ्वीवर माझे साम्राज्य व्हावे, मला पूर्ण आयुष्य असावे, मी रणांगणात मरावे, मला आपल्या सारख्या श्रेष्ठ हातून मरण यावे व सर्वात शेवटी म्हणजे मला तुमचे नित्य स्मरण असावे, माझी आपल्या चरणी सदैव अव्याभिचारिणी भक्ती असावी हीच माझी आवड आहे, असे म्हणून अर्जुनाने श्री दत्ताला नमस्कार केला. त्यावर प्रभू त्याला म्हणाले, तुला हे वर दिले, तू स्वप्तद्वीपांचा स्वामी होशील. योगेश्वर असे म्हणताच अर्जुनाला दोन सुंदर बाहू निर्माण झाले. मग प्रेमाने गहीवरून जाऊन त्याने देवाला दृढ आलिंगन दिले. तसे देताच त्याचे द्वैत भाव नाहीसे होऊन तो निश्चल झाला. तेव्हा श्री दत्ताने त्याची अंतस्थिती ओळखली व दिलेला वर लक्षात घेऊन
त्याच्यावर मायेचा प्रभाव पाडून त्याला पुन्हा भानावर आणले. श्री दत्त त्याला म्हणाले, माझी आज्ञा पाळून तू महिष्मती नगरीला जा व स्वतःला अभिषेक राज्याभिषेक करून घे. तथास्तु असे म्हणून अर्जुनाने भक्तिभावाने श्री दत्तास नमस्कार करून पुढे म्हटले, आपली आज्ञा मला शिरसामान्य आहे. तुमचे विस्मरण मला होऊ नये, तसे माझेही स्मरण असावे. आपले हे चरण हेच माझे जीवन आहे. येथे तुमचे मनच प्रमाण आहे. ज्याप्रमाणे कासवी बाळाला सोडून दूर गेली तरी त्याचे स्मरण तिने करताच त्याला जीवन येते, त्याप्रमाणे तुम्ही भक्ताची आठवण करताच त्याला जीवन लाभते. कुर्मिण बाळाला विसरली तर ते मरण पावते. कुर्मिणीला एक वेळ भ्रम होईल, तुम्ही स्वच्छंद ईश्वर आहात, तुम्हाला भ्रम प्रमाद नाही, याबद्दल वेद साक्षी आहे. तुमच्या आज्ञेने माया जीवांवर दारुण आच्छादन घालते, म्हणून ते भ्रमण पावतात. तीच माया तुमच्या आश्रयाने राहिली असून तिचे आवरण तुमच्यावर येत नाही. त्या मायेची उपमा लौकिक मायेला देता येते. स्वच्या अधीन आणि आश्रयाने असलेली माया इतरांना मोहवून ठेवते, परंतु ती स्वतःच्या आधाराला आवरू शकत नाही. हे त्रैलोक्याला माहीत आहे. ज्याप्रमाणे पाळलेला कुत्रा छू म्हटल्यावर दुसऱ्याला धरतो, परंतु धन्यावर येत नाही, उलट त्याच्या घरची सेवा करतो, त्याच्यावर भुंकत नाही. जो तुझा भक्त होतो त्याच्या पुढे मायेची शक्ती चालत नाही. मी तर तुझा प्रत्यक्ष भक्त आहे, अव्यक्त माया काय करील. आम्हाला मायेचे भय नाही, आमच्या पुढे काळ तो काय. या तुझ्या पायांचे स्मरण करून आम्ही दैव रेषेवरही पाय देऊ. हे देवा, आम्ही योगक्षेमाची वार्ता सर्वस्वी सोडून देऊ आणि जेथे तेथे माथा नम्र करून तुझ्या कथा गाऊ. असो, आता हेच मागणे की सर्वथा आम्हाला विसरू नकोस. आम्हाला स्मरणाने वाचवावे हेच गर्राने पुन्हा पुन्हा गातो. असे म्हणून अर्जुन एखादी सून सासरी जाताना मागे पाहत पाहत पुढे जाते, त्याचप्रमाणे मागे पाहून चालू लागला. अंतरात स्मरण ठेवून राजा रेवेच्या तीरावर आला व त्याने महिष्मती नगरीत प्रवेश केला. तो पौरजन व मंत्री सामोरे आले. नंतर देवऋषी आणि महर्षींना संतोषाने पाचारण करण्यात आले. त्यांनी येऊन मंत्राच्या आणि वाद्यांच्या घोषात राजाला विधीने अभिषेक केला. स्वर्ण पवित्रक औदुंबराची ओली शाखा यांनी तीर्थोदकांचा अभिषेक नाना वेद शास्त्रांच्या मंत्रांनी राजावर केला. त्यानंतर अर्जुनाने त्यांना भूमी गायी व सुवर्ण यांचे दान केले. तसेच दीन अंध व दरिद्री यांना धन व अन्न यथेच्छ दिले. त्यावेळी वसु रुद्र आदित्य मरुदगण व विश्वेदेव यांनीही राजाला अभिषेक केला. खूप मोठा थाटाचा समारंभ झाला. महाराज अर्जुनाने सर्वांचे पूजन केले तेव्हा त्यांनी त्याला सुखी व आयुष्यमान होण्याचा आशीर्वाद दिला. अनेक राजे करभार घेऊन आले. नंतर राजाने डांगोरा पिटविला की माझ्या वाचून जो हातात शस्त्र घेईल किंवा जो हिंसागर चोरी करील त्याला मी ठार मारीन. अशी त्याची आज्ञा ऐकून नगरजनांनी शस्त्रे टाकून दिली व भयाने ते त्याची आज्ञा पाळू लागले, लीन राहू लागले. अर्जुन स्वतःच भूमिरक्षक, ग्रामरक्षक, पशुपाल, सेनापती, धान्यरक्षक व विप्ररक्षक झाला. प्रजेला अग्नी, चोर, शत्रू, हिंस्त्र पशु यापासून काही पीडा होऊ लागल्यास नाना रूपे घेऊन तो संकट हरण करून लोकांचा प्रतिपाळ करू लागला. राजाचे नाम घेतल्याने नष्ट वस्तू परत मिळू लागली. ध्यान करता करता तो दर्शन देऊ लागला. पर्जन्य वेळेच्या वेळी पडून सर्वांना आरोग्य प्राप्त झाले. पृथ्वी सुफला झाली. राजाने यज्ञ करून ब्राह्मण व देव यांना तृप्त केले. न्यायाने लोकांचे पालन केले व तिन्ही लोकांत संचार केला. दरवर्षी माघ वद्य अष्टमीच्या दिवशी अनघाष्टमी व्रत करून ब्राह्मणांना दुसरे दिवशी तो भोजन देत असे. जो नर हे अष्टमी व्रत करील तो सुखी होईल व सर्व अभिष्ट प्राप्ती करील. ज्या दिवशी राजाला बरप्राप्ती झाली त्या दिवशी दरवर्षी तो मोठा उत्सव करू लागला.
प्रेमाने वारंवार श्रीदत्त दर्शन करू लागला। राजा मोठा तेजस्वी पराक्रमाने दुसरा सूर्य जणू असा होता। सर्वत्र विजयी होऊन कीर्ती मिरवून दुःखाची वार्ताही शिल्लक ठेवत नसे। त्याला कधीही विस्मरण माहीत नव्हते। सर्व ऐश्वर भोगून व शरणागताचे रक्षण करून त्याने कीर्ती संपादन केली। यज्ञ दान तप योग विद्वत्ता पराक्रम व जय ह्या बाबतीत त्याच्या तुलनेत त्या काळी कोणीही नव्हता। एक दिवस सहस्त्र स्त्रियांना घेऊन राजा रेवेच्या तीरावर स्वच्छंदाने क्रीडा करत असता देवांचा शत्रू रावण तेथे आला। अर्जुन मोठा शूर असल्याने त्याने नारदांच्या तोंडून ऐकले होते, म्हणून त्याच्याशी युद्ध करण्यास रावण आला। त्याला त्या स्त्रियांनी पाहिले। अर्जुनाने नेत्र संकेत करून स्त्रियांकडून त्याला बंधन घातले व लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून घरात नेऊन ठेवले। मुलांनी त्याचे हात धरले आणि त्याला घरघरा फिरविले। कुबेराला ते समजल्यावर त्याने राजाची प्रार्थना करून रावणास सोडविले। असा तो पराक्रमी अर्जुन नगरात नित्य राहून आणि सप्तद्वीप पृथ्वीवर फिरून धर्माने राज्य करीत होता। नमस्ते कार्तवीर्याय हा त्याचा मंत्र असून याने सर्व संकटांचा नाश होतो हा निश्चय जाणावा। प्रणव बीज लावून जप केल्याने संसार बंधनापासून मुक्ती होते। रिम हे बीज लावून जप केल्याने सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते। ऐम बीज लावल्याने वाचा सिद्धी होते। सर्व विद्या पारंगतता येते आणि लक्ष जप केल्याने मंत्रशक्ती प्रभावाने कार्यसिद्धी होते। श्रीम बीजाने लक्ष्मी मिळते, द्राम बीजाने अपमृत्यू टळतो, रोगपीडा पळून जाते व निश्चयपूर्वक आरोग्य प्राप्ती होते। वषट बीजाने वशीकरण, वौषट बीजाने आकर्षण, हुम बीजाने विद्वेषण, फट बीजाने उच्चाटन, ठठ बीजाने स्तंभन, खेखे बीजाने मारण, नमः बीजाने संपन्नता, स्वाहा बीजाने पोषण, सौ बीजाने क्षोभन, क्लिम बीजाने वशीकरण व ग्रहभूतादींचे निवारण हुमफट बीजाने होईल। डोळ्यांचे रोग, मेह, सन्निपात, श्लेष्मज्वर, क्षय, कुष्ठ, गुल्म, पित्ताचा वात व देशकाल आणि संग ह्यापासून झालेले सर्व रोग, विविध उत्पात हे सर्व प्रणव बीजयुक्त मंत्राने शांत होऊन परप्रयोगाचा अंत होईल। दिलेले ठेवलेले नाहीसे झालेले असे धन सहस्त्र जपाने परत मिळते। एकांतात दीप लावून जप केल्याने उपयोग होतो। कार्तवीर्योर्जुनो नाम राजा बाहू सहस्त्रवान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते असा तो मंत्र। इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमच्छ्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्म्ये षष्ठोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु।